बातमी आहे एका ऐतिहासिक निर्णयाची। लातूर जिल्हा परिषदेने जिल्ह्यातल्या वृद्ध आई वडिलांना मोठा दिलासा देणारा ऐतिहासिक निर्णय घेतलाय। झेडपीचे जे कर्मचारी आई वडिलांचा सांभाळ करत नाहीत त्यांचा 30% पगार कापून तो आई वडिलांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे। जिल्ह्यातल्या तब्बल 14,000 कर्मचाऱ्यांना हा निर्णय लागू असेल। इतर जिल्ह्यांनी देखील याचं अनुकरण करावं असा हा निर्णय आहे। पाहूयात याच संदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट। ज्या आई वडिलांनी आपल्याला जग दाखवलं त्यांना वृद्धापकाळात अनेक जण वृद्धाश्रमात ठेवतात, अनेक जण त्यांच्या सोबत राहत नाहीत, अशी उदाहरणं आपण समाजात पाहत असतो। मात्र आता लातूर जिल्हा परिषदेने आपल्या 14,000 कर्मचाऱ्यांसाठी एक नवा नियम लागू केलाय। जे कर्मचारी वृद्ध आई वडिलांपासून विभक्त राहत असतील त्यांना त्यांच्या पगारातील 30% रक्कम कपात करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। ही रक्कम वृद्ध माता पित्यांच्या अकाउंटमध्ये जमा होईल। सीईओंच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून याची कठोर अंमलबजावणी होणार आहे। जे कर्मचारी आपल्या आई वडिलांना सांभाळत नाहीत अशा कर्मचाऱ्यांसाठीच हा निर्णय लागू असणार आहे। मग त्याच्यामध्ये शिक्षक असतील किंवा आमची जवळपास 13 ते 14,000 कर्मचाऱ्यांची आस्थापना आहे, या आस्थापनेमधल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला हा विषय हा नियम लागू असणार आहे। या निर्णयाचं कर्मचारी आणि त्यांच्या माता पित्यांनीही स्वागत केलंय। नव्या नियमाची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिल्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्याकडे आतापर्यंत 2 जणांनी तक्रार केली आहे। त्या तक्रारीवर लवकरच सुनावणी करून त्याची अंमलबजावणी केली जाईल। जो निर्णय घेतला तो निर्णय अगदी कर्मचाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या पालकाच्या हिताने नक्कीच योग्य आणि सार्थक आहे। आपल्या आई वडिलांकडे दुर्लक्ष करतात, वृद्धाश्रमामध्ये त्यांची नोंद करतात किंवा राहायला तिथे भाग पाडतात अशा कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी चपराक आहे। हे जिल्हा परिषद निर्णय घेतला ते योग्य चांगलाच आहे। जे मुलं ज्याला सांभाळत नाहीत आई वडिलाला त्याच्यासाठी हे चांगलंच आहे आणि हे 30% पेमेंट देत आहे ते आई वडिलासाठी चांगलंच आहे। हे नियम आम्ही लागू केल्यापासून जवळपास 2-3 अर्ज आम्हाला प्राप्त झालेले आहेत। त्या अर्जावर सुद्धा मी या ठिकाणी संबंधिताला सूचना दिलेल्या आहे, त्याची हिअरिंग सुद्धा आम्ही लावलेली आहे आणि चांगल्या पद्धतीनं मला वाटतं राज्यामध्ये ही पहिली जिल्हा परिषद आहे असा नियम बनवणारी। नेहमीच आपल्या विविध पॅटर्नमुळे चर्चेत राहणाऱ्या लातूर जिल्हा परिषदेच्या या पॅटर्नचं अनुकरण राज्यात होणं गरजेचं आहे। लातूर जिल्हा परिषदेने घेतलेल्या या निर्णयाचं खऱ्या अर्थानं राज्यात आणि देशात अंमलबजावणी झाल्यास वृद्धाश्रमांच्या संख्येत निश्चितपणे घट होऊ शकेल। कॅमेरामन आनंद अनके सह मी शशिकांत पाटील, झी 24 तास, लातूर।